लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी माझा नवरा परदेशात गेला. ते गेल्यानंतर घरात त्यांचा 25 वर्षाचा मतिमंद भाऊ होता. तो रोज मला चॉकलेट देऊन माझ्याकडून गोष्टी ऐकण्याचा हट्ट करायचा. गोष्टी ऐकता ऐकता तो माझ्या शेजारी झोपी जायचा. त्याला मतिमंद आणि लहान बुद्धीचा समजून मीही माझ्या खोलीत झोपू द्यायचे. पण एके दिवशी मला समजलं की मी गरोदर आहे. मी जेव्हा बाळाचं बाप कोण हे चेक केलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तो तर मी गौरी. मी दिसायला फार सुंदर आणि मोहक होते. माझ्या सौंदर्याचं जो तो कौतुक करायचा माझी आई सोडून. माझ्या आईला माझ्या सौंदर्याचं एवढं काही कौतुक नव्हतं. माझ्या जन्मदात्या आई कधीच देवाघरी गेली होती. त्यानंतर माझ्या बाबांनी लगेचच दुसरं लग्न केलं. माझी दुसरी आई बाबा घरी असले की माझ्याशी प्रेमाने वागायची. दिवसा बाबा घरी नसायचे तेव्हा ती दिवसभराची सगळी घरातील कामे माझ्याकडून करून घ्यायची. माझ्या हातात पुस्तक दिसलं की ती ते माझ्याकडून हिसकावून घ्यायची आणि मला म्हणायची की शिकून तू काय मोठी मास्तरीण होणार आहेस का. मला एक सावत्र भाऊही होता. तो आता 15 वर्षांचा होता आणि मी 19 वर्षांची होते. माझे बाबा माझ्यावर खूप प्रेम करायचे. माझ्या एवढाच जीव त्यांचा त्यांच्या दुसऱ्या बायकोवरही होता. आणि हे मला तेव्हा समजलं जेव्हा माझ्या सावत्र आईच्या वागणुकीची मी बाबांकडे तक्रार केली. पण त्यांनी माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवला नव्हता. बाबांचा एक ट्रॅव्हल्सचा बिझनेस होता. बाबांनी त्यांची अर्धी संपत्ती माझ्या नावावर केली होती. माझ्या 18व्या वाढदिवशी बाबांनी मला ते सरप्राईज दिलं होतं. बाबांनी माझ्या नावावर त्यांची अर्धी संपत्ती केली. हे माझ्या आईला आवडलं नव्हतं. तिचा चेहरा त्यावेळी चांगलाच पडला होता. ती तेव्हापासूनच मला त्या घरातून बाहेर काढण्याच्या मार्गावर होती. ती सारखी माझं लग्न करण्याच्या मागे असायची. पण बाबा म्हणाले होते की जोपर्यंत माझी गौरी स्वतःहून लग्नासाठी होकार कळवत नाही तोपर्यंत मी तिचं लग्न तिच्या मर्जीशिवाय लावणार नाही. मला खूप शिकायचं होतं. तशी मी अभ्यासातही हुशार होते. एके दिवशी आमच्या घरी माझ्या आईचा भाऊ आला होता. तो माझ्याहून 2-3 वर्ष मोठा होता. तो त्याच्यासोबत मला बाहेर फिरायला घेऊन जाण्याचा आग्रह करू लागला. मी त्याला नाही म्हणाले होते कारण माझ्या बाबांना व मलाही असं मुलांशी जास्त बोललेलं आवडायचं नाही. तसं तर तो माझा मामा होता. पण शेवटी आमच्या दोघात वयाचं एवढं अंतर नव्हतं. मी त्याला सरळ त्याच्यासोबत जाण्यासाठी नकार कळवला. पण आई म्हणाली, गौरी अगं तो तुझा मामा आहे, त्याच्यासोबत तू बाहेर जाऊ शकतेस. शेवटी तो घरातला सदस्य आहे. तू बिंदास जा तुझ्या मामासोबत. तुझे बाबा नाही काही बोलणार तुला. मी आहे ना. आईच्या आग्रहाखातर मी त्याच्यासोबत बाहेर फिरायला गेले. मामाने मला त्या दिवशी भरपूर ठिकाणी फिरवलं. आम्ही सोबत आईस्क्रीम खाल्ली, गार्डनमध्ये गेलो, पिक्चरही बघितला. पिक्चर बघताना माझा डोळा लागला आणि मी मामाच्या खांद्यावर मान टेकून झोपी गेले. त्या दिवशी मी जो काही वेळ मामासोबत घालवला तो अनुभव जरा वेगळाच होता. या पहिले मी असं कधीच कोणासोबत तेवढं फिरले नव्हते. घरी येताना मामाने अजून एकदा मला आईस्क्रीम खायला घातली. आईस्क्रीम खाऊन झाल्यावर कदाचित थोडी आईस्क्रीम माझ्या ओठावर लागली होती. मामाने त्याच्या जवळच्या हातरुमालाने मला माझ्या ओठावर लागलेली आईस्क्रीम पुसून दिली. आम्ही घरी आलो तेव्हा बाबा घरी नव्हते. आईनेही बाबांना काहीच सांगितलं नव्हतं. बाबा माझ्या बाबतीत जरा जास्तच हळवे होते. माझी 12वी संपून मी आता इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेणार होते. त्या दिवशी मी ॲडमिशनचा फॉर्म भरून 12 वाजता घरी आले. बाबाही तेव्हा घरीच होते. मी जाऊन बाबांजवळ बसले व त्यांच्याशी गप्पा मारू लागले. मी त्यांना म्हणाले, बाबा इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी फारच गर्दी होती. ॲडमिशन ठिकाणी घडलेले 2-3 किस्से मी बाबांना सांगितले. मी बाबांशी बोलत असताना बाबा माझ्याकडे बघतही नव्हते. थोडा वेळ गप्प राहून ते मला म्हणाले की 2 दिवसांनी तुझं लग्न आहे, इंजिनिअरिंग तुझ्याने होणार नाही, तुझं आता संसाराला लागण्याचं वय आहे. तुझी आई बरोबर बोलत होती, मीच तिच्याकडे कधीपासून लक्ष देत नव्हतो. पण बाबा माझी अजून लग्न करण्याची इच्छाच नाही आहे, मध्येच लग्नाचा विषय का सुरू केलात तुम्ही. मी एवढं बोलूनही बाबा माझ्याकडे दुर्लक्ष करत होते. मला माहीत होतं नक्कीच आईने बाबांना माझ्याबद्दल काहीतरी भरवलं असणार. मी चिडूनच आईला म्हणाले, काय ग तुला नाही बघवलं जात का माझं काही चांगलं, का तू माझ्या लग्नाच्या मागे लागली आहेस. त्या दिवशी आई काहीच बोलत नव्हती. बाबाच तिच्या बाजूने मला बोलत होते. मी तेव्हा रडतच माझ्या खोलीत गेले. थोड्या वेळाने आई कुठला तरी कागद घेऊन माझ्या खोलीत आली. ती मला म्हणाली की तुझं लग्न मी थांबवू शकते, हा कागद मी इथे ठेवून जाते. तुला जर तुझं लग्न थांबवायचं असेल तर या कागदावर सही करून ठेव.
मी 5 मिनिटांनी पुन्हा तुझ्या खोलीत येईल हा कागद घ्यायला. बघ, विचार कर. एवढं सगळं बोलून तो कागद व पेन माझ्या शेजारी ठेवून ती माझ्या खोलीतून निघून गेली. मी तो कागद कसला होता ते पाहिलं. तो कागद पाहून मला फार राग आला होता. माझ्या नावावर असलेली अर्धी संपत्ती मी तिच्या नावावर करते असं त्या स्टॅम्प पेपरवर लिहिलं होतं. त्या स्टॅम्प पेपरवर सही करूनही काही फायदा नव्हता, कारण त्यानंतरही ती काही ना काही करून माझं लग्न लावणार व मला त्या घरातून बाहेर काढणार हे मला माहीत होतं. मी रागाच्या भरात त्या स्टॅम्प पेपरचे 4 तुकडे केलेत आणि त्याला फाडून बेडवर ठेवलं. 5 मिनिटांनी जेव्हा आई खोलीत आली तेव्हा तिचा तो फाडलेला स्टॅम्प पेपर पाहून ती चांगली चिडली होती. मला काही न बोलताच ती माझ्या खोलीतून बाहेर पडली. 2 दिवसांनी माझ्या लग्नाचा दिवस उजाडला. मांडवात जाण्यापूर्वी मी मेकअप रूममध्ये रडत बसले होते तेव्हा माझ्या खोलीत आई पुन्हा तो कागद घेऊन आली आणि आताही मला ती तेच बोलत होती. काही केल्या मी त्या कागदावर सही करणार नव्हते आणि मी सही केलीही नव्हती. मी माझ्या होणाऱ्या नवऱ्याला लग्नाच्या दिवशीच पाहिलं होतं. पाठवणीच्या वेळी बाबा फार रडत होते. ते एकदाच मला भेटले. आईही बाकी नातेवाईकांसमोर व बाबांसमोर रडण्याचं नाटक करत होती. ती मला भेटायला येताच मी पुढे निघाले. मला तिला अजिबातच भेटायचं नव्हतं, कारण माझी स्वप्न तोडण्यामागे तिचाच हात होता. मी बिदाई झाल्यावर माझ्या सासरच्या मंडळींसोबत सासरी आले. माझ्या माहेरचं दुःख मी तिथेच सोडून आले होते. आता माझ्या आयुष्याची नवी सुरुवात आणि एक नवी पहाट होती. ती मला रडून आणि निराशेने खराब करायची नव्हती. माझ्या नवऱ्याचं नाव धीरज होतं. धीरज मला शोभेल असाच होता. त्याचं माझ्यावरचं प्रेम मला लग्नाच्या मांडवातच दिसलं होतं. तो माझी फार काळजी घेत होता. माझ्या सासरचं घर फार मोठं आणि सुंदर होतं. सासू सासरे एक ननंद अशी माझी छोटीशी सासरची गोड फॅमिली होती. ननंदबाई विवाहित होत्या. लग्न घरी त्या 4 दिवस जास्तच थांबल्या होत्या. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी माझा सकाळी डोळा उघडला तेव्हा समोर धीरज मला बॅग भरताना दिसला. आम्हाला बाहेर कुठेतरी जायचं होतं आणि मी एवढा वेळ झोपली होते. मी तेव्हा तडक उठले आणि धीरजला म्हणाले, अहो आपल्याला बाहेर जायचं होतं तर हे तुम्ही मला आधीच का नाही सांगितलं? आता मला आवरायला उशीर होईल. जरा वेळ थांबा, मी लगेचच माझा आवरायला घेते. माझ्या बोलण्यावर धीरज हसू लागला. मी हसण्यासारखं असं काय बोलले होते? धीरज माझ्याजवळ आला आणि माझ्या खांद्यांना धरून तो बोलू लागला, अगं गौरी जरा श्वास तरी घे, किती सलग बोलत चालली आहेस. अगं माझी भोळी बायको, तुला कुठेही जायचं नाही, तू आराम कर. जाणार फक्त मीच आहे. तुला माहिती ना मी परदेशातील इंटरनॅशनल कंपनीमध्ये जॉबला आहे. माझ्या 15 दिवसांच्या सुट्ट्या होत्या पण अचानक रात्री मला मॅसेज आला. कंपनीचं फार इम्पॉर्टंट काम आलं आहे आणि त्यासाठी मला जावंच लागणार. कुठलाही बहाणा देऊन चालणार नाही. तशी माझीही इच्छा नाही आहे माझ्या एवढ्या सुंदर बायकोला लगेचच सोडून जाण्याची, पण काय करणार, मजबुरी आहे. मी लवकरच परत येण्याचा प्रयत्न करतो. तुझा पासपोर्टही मी बनवायला टाकला आहे. ते काम पूर्ण होताच मी तुलाही माझ्यासोबत परदेशात घेऊन जाणार. असं बोलून धीरजने माझ्या कपाळावर किस केलं व तो त्याची बॅग उचलून जायला निघाला. मलाही त्याच्या तोंडूनच कळालं होतं की तो परदेशात नोकरीला आहे. धीरज असा लगेचच जायला निघाला ते पाहून माझ्या डोळ्यात पाणी आलं होतं. अजून मी त्याच्यासोबत नीट वेळही घालवला नव्हता, ना मी त्याला नीट ओळखलं होतं. मला रडताना पाहून माझ्या ननंदबाई म्हणाल्या की नवऱ्याचा थोडाही विरह आता सहन होत नाही आहे वाटतं. दादा लवकरच परत येईल वहिनी, रडतेस कशाला? तिच्या बोलण्यावर मी स्मित हास्य दिलं. मग सर्वांना भेटून धीरज एअरपोर्टला जायला निघाला. त्यानंतर मी घरात येऊन माझी आंघोळ आटोपली. आज सासूबाईंनी त्यांच्या काही मैत्रिणी व कॉलनीतल्या बायकांना घरी नवीन सुनेचे तोंड दाखवण्यासाठी बोलावलं होतं. सगळ्या बायकांनी माझ्या सुंदरतेचं फार कौतुक केलं. माझ्या हाताने बनवलेला हलवा खाऊन सगळ्या खुश झाल्या होत्या. रात्री किचनमधली सर्व कामं आटपून मी झोपण्यासाठी माझ्या खोलीत जाऊ लागले. मी माझ्या खोलीचा दरवाजा उघडला, तोच मागून कोणीतरी ओरडतच आलं. त्या व्यक्तीला पाहून मी फार घाबरले होते. तो वेडसर मुलगा कोण होता मला काही समजत नव्हतं. त्याला बघताच मी ओरडतच माझ्या खोलीत शिरले. तोही माझ्या खोलीत शिरण्याचा प्रयत्न करू लागला. म्हणून मी जोरात माझ्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला आणि तेव्हाच त्या वेडसर मुलाचा बोट त्या दरवाजात अडकला. त्याच्या बोटाला फार जोरदार मार बसला होता. तो
तो वेदनेने जोर जोरात ओरडत होता, पण त्याच्या भीतीने मी दरवाजा उघडला नव्हता। त्या मुलाच्या आवाजाने माझ्या सासूबाई आणि ननंद तिथे धावतच आल्या। मला बाहेरून त्यांचाच आवाज येत होता। माझी ननंद माझ्या खोलीचा दरवाजा वाजवू लागली। ती मला बाहेर यायला सांगत होती। मी तिला म्हणाले की मी बाहेर येणार नाही, बाहेर कोणी वेडसर मुलगा आहे। माझ्या बोलण्यावरती बाहेरून म्हणाली की तो आपल्याच घरातील सदस्य आहे, तो तुला काहीही करणार नाही, बाहेर ये। ननंदबाईच्या आवाजाने मी बाहेर गेले। त्या मुलाचा बोट चांगलाच जखमी झाला होता। माझ्या सासूबाई हॉलमध्ये त्याच्या बोटाला मलमपट्टी करत होत्या। माझी ननंद मला म्हणाली की वहिनी, हा तुझा लहान दीर सूरज आहे, याला घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे। तू जास्त लोकांना पाहून घाबरतो म्हणून त्याला आम्ही लग्नात आणलं नव्हतं। आपल्या शेजारच्या काकूंचा मुलगा त्याचा बेस्ट फ्रेंड आहे। त्याच्यासोबत सूरज त्याच्या गावी गेला होता। आत्ताच तो घरी आला आणि येताच त्याने तुला बघितलं। सूरज धीरजचा लहान भाऊ होता। त्याचं वय 25 वर्ष होतं, पण तो वेडसर होता। मी पहिल्याच भेटीत त्याला दुखापत पोहोचवली होती। माझ्या वागणुकीचा मलाच पस्तावा येत होता। सूरज फार रडत होता। मी जाऊन त्याला सॉरी म्हणाले। मी त्याला म्हणाले, हाय सूरज, मी गौरी, मी तुझी फ्रेंड होऊ शकते का? माझ्या बोलण्याने तो शांतच झाला होता। 2 मिनिटांनी तो म्हणाला की मी तुला माझी फ्रेंड बनवेन, पण एका अटीवर, तुला एक छानशी गोष्ट मला सांगावी लागणार। मी त्याला हो म्हणताच त्याने मला त्याच्या बॅगेतून एक चॉकलेट काढून दिली। माझ्या सासूबाई मला म्हणाल्या, सुनबाई, सूरजला तू तुझ्या खोलीत नेऊनच गोष्ट ऐक। त्याची खोली त्याने फार घाण केली आहे, लग्नाच्या गडबडीत ती साफ करायची राहिली। गोष्ट सांगून झाली की त्याला माझ्या खोलीत सोडून जा। सासूबाईंना होकार देऊन मी सूरजला माझ्या खोलीत घेऊन गेले। गोष्ट ऐकता ऐकता तो माझ्याच खोलीत झोपी गेला। तो फार गाढ झोपेत दिसत होता। त्याची झोप मोडायची माझी इच्छा झाली नाही। मी बाहेर जाऊन पाहिलं तर सासूबाई व ननंदबाईही झोपल्या होत्या। त्यांच्या खोलीचा दरवाजाही बंद होता। मला तर जमिनीवर झोप यायची नाही। माझ्या खोलीतील बेड बराच मोठा होता। बेडच्या मधोमध मी काही उशा ठेवल्या व बेडच्या दुसऱ्या बाजूने मी झोपी गेले। सकाळी मला जाग आली ते सूरजच्या ओरडण्याने। तो माझ्या साडीचा पदर खेचत होता। मी उठले व त्याला बाहेर जाऊन सासूबाईंच्या हातात सोपवलं। आज रात्रीही सूरज माझ्या खोलीत आला आणि गोष्ट ऐकण्यासाठी माझ्याकडे हट्ट करू लागला। मी त्याला म्हणाले की आज आपण तुझ्या खोलीत जाऊन गोष्ट ऐकूयात। सूरज काही केल्या माझा ऐकत नव्हता। तो तर माझ्याच खोलीत बसून गोष्ट ऐकण्याचा हट्ट करू लागला। त्याचा तो लहान मुलासारखा हट्ट पाहून मी विचार केला की याचं शरीर जरी तरुण मुलाप्रमाणे असलं तरी याची बुद्धी आणि मन एका लहान मुलाप्रमाणे आहे, त्यामुळे तो तसं काहीही करणार नाही। मी माझे नको ते विचार बाजूला केले आणि त्याला मी गोष्ट सांगू लागले। आजही सूरज माझ्याच खोलीत झोपला होता। दिवसेंदिवस सूरजला माझी सवय होत होती असंच वाटू लागलं होतं। माझ्या ननंदबाईही आता त्यांच्या घरी गेल्या होत्या। कधीतरीच अधूनमधून त्या येत असायच्या। माझ्या नवऱ्याचा व माझा 3-4 दिवसातून एखादा फोन कॉल व्हायचा। धीरज त्याच्या कामात व्यस्त झाला होता। तो मला म्हणाला होता की महिन्याभरातच तो घरी येण्याचा प्रयत्न करेल। लग्न होऊन आता 15 दिवस होत आले होते। माझ्या आईचा तर मला कधीच फोन यायचा नाही, पण बाबाही मला फोन करत नव्हते। माझं लग्न लावून ते कसे मला विसरूनच गेले होते। एके दिवशी मी बाबांना फोन केला, पण त्यांनी माझा फोन उचलला नाही। मला वाटलं ते माझा फोन कॉल बघून रिटर्न कॉल करतील, पण नाही, 2 दिवस उलटले, बाबांनी मला फोन काही केला नव्हता। नंतर मीही त्यांना फोन केलाच नाही। मला त्यांचा राग आला होता। इकडे सूरज रोज रात्री गोष्ट ऐकण्यापूर्वी मला एक चॉकलेट द्यायचा। चॉकलेट खाल्ल्यानंतरच तो गोष्ट ऐकायचा। त्या दिवशी रात्री त्याने गोष्ट ऐकता ऐकता माझ्या मांडीवरच डोकं ठेवलं व तो झोपी गेला। मला ते जरा वेगळं वाटलं होतं, कारण तो जरी लहान मुलासारखा वागत असेल तरी तो एक तरुण होता। गेल्या काही दिवसांपासून सकाळी उठल्यावर माझ्या पोटात दुखत असायचं। त्या त्रासाबद्दल मी सासूबाईंनाही सांगितलं होतं। त्या म्हणाल्या की तुझ्या खाण्यात काहीतरी आलं असावं, होईल बरं। अचानक माझं अंग दुखायला लागलं होतं। कदाचित या अंगदुखीमुळेच मला रोज रात्री अगदी गाढ झोप येत होती। सूरज लहान मुलाप्रमाणे माझ्या खोलीतच झोपू लागला होता। त्याचा माझ्या खोलीत झोपण्याचा घरात कोणालाही काहीच त्रास नव्हता। कोणीही आमच्याबद्दल वाईट विचार केला नव्हता। बघता बघता महिना उलटून गेला। धीरज मात्र परदेशात त्याच्या कामात अडकला होता।
तो घरी येण्यासाठी तसे फार प्रयत्न करत होताच माझ्या पासपोर्टचं कामही होत आलंय असं धीरजने मला सांगितलं होतं। म्हणजे आता जेव्हा तो घरी येईल तेव्हा जाताना तो त्याच्यासोबत मलाही घेऊन जाणार। मला फार चांगलं सासर मिळालं होतं। सासूबाई कधीच मला कुठल्या गोष्टींसाठी रोकटोक करत नव्हत्या। त्या त्यांच्या मुलीप्रमाणे माझी काळजी घ्यायच्या। एके दिवशी मला फार गरगरायला लागलं व माझ्या पोटातही दुखत होतं। शेवटी न राहून मी हॉस्पिटलमध्ये गेले। तिथे गेल्यावर माझं चेकअप झालं तेव्हा मला समजलं की मी गरोदर आहे। मी गरोदर आहे हे समजताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण ते कसं शक्य होतं। माझा नवरा लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी परदेशात गेला होता। माझ्या पोटातलं बाळ नक्की होतं तरी कोणाचं? त्यावेळी एकाच व्यक्तीवर माझा शक जात होता आणि तो होता माझा वेडसर दिल सूरज। आता ही गोष्ट ना मी माझ्या माहेरच्या माणसांना सांगू शकत होते ना सासरच्या मंडळींना सांगू शकत होते, कारण सगळ्यांनी मला चुकीचं ठरवलं असतं। मी तेव्हाच त्या डॉक्टरांशी बोलले, मला गर्भपात करायचं आहे असं मी त्यांना सांगितलं। पण डॉक्टर म्हणाले की 3 महिन्यांनंतर तुमचं चेकअप होईल आणि त्यात जर बाळ अपंग वगैरे आढळलं तेव्हाच तुम्ही कायद्याने गर्भपात करू शकतात। तुम्हाला हे बाळ नको आहे आणि त्यासाठी तुम्ही गर्भपात करत आहात तर तुम्हाला या काही पेपर्सवर तुमच्या पतीची सही आणावी लागेल। डॉक्टरांनी जे काही मार्ग सुचवले होते ते सर्व अवघड होते। माझ्या नवऱ्याची सही मी कुठल्या तोंडाने आणणार होते? मी अगदी टेन्शनमध्ये आले होते। मी घरी आले तेव्हा नुकताच मला माझ्या नवऱ्याचा फोन आला होता। ते म्हणाले की अजून काही 2 महिने त्यांना घरी यायला जमणार नाही। एक प्रकारे माझ्यासाठी तेव्हा ती चांगली बातमी होती, कारण माझ्या नवऱ्याला मी तोंड दाखवू शकले नसते। ती अशी गोष्ट होती ना मी ती माझ्या माहेरच्या माणसांना सांगू शकत होते ना सासरच्या मंडळींना सांगू शकत होते। त्या दिवशी रात्री मी सूरजला माझ्या खोलीत येऊच दिलं नाही। मी त्याच्याकडे दुर्लक्ष करत राहिले। सासूबाई म्हणत होत्या की गौरी तू त्याला तुझा लळा लावलास आणि आता असं लांब का करतेस? तेव्हा मला माझ्या सासूबाईंनाही काहीच उत्तर द्यायचं नव्हतं। माझ्या आतल्या आत एक वेगळीच घुसमट होत होती। कोणाला माझ्या प्रेग्नन्सीबद्दल समजण्याआधी मला काही केल्या गर्भपात करायचा होता। दुसऱ्या दिवशी मी माझ्या एका मैत्रिणीसोबत तिच्या ओळखीच्या डॉक्टरकडे आले होते, पण तिथेही माझ्या हाती लागली ती निराशा। नवरा बायको दोघांची संमती असेल तरच ते डॉक्टर गर्भपात करण्यास तयार होते। आता मी आतून फार तुटले होते। मला माझ्या बाबांची फार आठवण येत होती। दुपारची वेळ होती, बाबा त्यांच्या ऑफिसमध्येच असतील हे मला माहीत होतं। तेव्हा मी सरळ बाबांच्या ऑफिसमध्ये गेले। मला एवढ्या दिवसातून बघूनही बाबा खुश झाले नव्हते। मी बाबांना म्हणाले, बाबा तुम्ही माझं लग्न लावून मला तर परकच केलं, तुम्हाला मी एवढे नकोशी झाले होते का? तेव्हा माझे बाबा म्हणाले की गौरी मला एवढ्या लवकर तुझं लग्न करायचं नव्हतं, पण तू जशी वयात आलीस तसा तुझा पाय मला घसरताना दिसत होता। ते बरं झालं की तुझ्या आईने मला वेळीच तुझे सर्व काही प्रकार लक्षात आणून दिले। बाबा कुठले प्रकार? तुम्ही हे काय बोलत आहात? मी असं बोलताच बाबांनी मला त्यांच्या मोबाईलमधील काही फोटो दाखवलेत। ते फोटो माझे आणि मामाचे होते। माझ्या आईच्या सांगण्यावरून मी माझ्या मामासोबत फिरायला गेले होते। ते फोटो तेव्हाचेच होते। कोणीतरी अगदी वेगळ्या पद्धतीने ते फोटो काढून माझ्या बाबांना दाखवले होते आणि यात नक्कीच माझ्या सावत्र आईचा हात होता। मी नाही म्हणत असतानाही तिनेच मला लाडीगोडी लावून मामासोबत फिरायला पाठवलं होतं। नक्कीच हे सर्व तिनेच केलं होतं। त्या गोष्टीवरून बाबा माझ्यावर नाराज होते। ते अजूनही माझं काहीच ऐकत नव्हते। रडतच मी त्यांच्या ऑफिसमधून बाहेर आले आणि सरळ माझ्या सासरी गेले। माझा उतरलेला चेहरा माझ्या सासूबाईंना दिसला होता। त्या अचानक माझ्या खोलीत आले। त्यांना पाहून मी लगेचच माझे डोळे पुसले। मला असं रडताना पाहून त्या म्हणाल्या की सुनबाई काय झालं, काय रडतेस? तुला एवढी तुझ्या आईबाबांची आठवण येते तर 2 दिवस माहेरी जाऊ नये। मी त्यांना नाही म्हणून मान डोलावली। तेव्हा त्या म्हणाल्या, आत्ता मला समजलं, तुला तुझ्या नवऱ्याची आठवण येते वाटतं, बरोबर ना? सासूबाईंनी धीरजचं नाव घेतलं तेव्हा मला खूप जास्त भरून आलं। त्या क्षणी मला त्याची फार गरज होती। सासूबाई मला नेहमी समजून घ्यायच्या, आताही त्या मला नक्कीच समजून घेतील या विचाराने तेव्हा मी माझ्यासोबत जे काही झालं होतं ते सर्व काही त्यांना सांगितलं। मी गरोदर आहे हे समजताच त्या मला म्हणाल्या, सुनबाई हे कसं शक्य आहे? गेल्या महिन्यापासून धीरज इथे नाही आहे, मग तू हे कोणाचं मूल पोटात घेऊन फिरतेस?
तेव्हा मी सासूबाईंना म्हणाले, सासूबाई मला तुमच्या लहान मुलावर शक आहे, गेल्या काही दिवसांपासून तोच रोज रात्री माझ्या खोलीत झोपत होता. मी असं बोलताच सासूबाई चिडूनच बोलू लागल्या. त्या मला म्हणाल्या की हे तू काय बोलते, ज्याची अक्कल 5 वर्षाच्या मुलाप्रमाणे आहे तो वेडसर मुलगा काय बरं करणार आहे, तू काहीही काय बडबडतेस, तुलाच तुझ्या नवऱ्याचा विरह सहन झाला नसेल. मी समजू शकते सुनबाई, लग्न होऊन महिना होत आला पण नवरा जवळ न आल्यामुळे तू तुझ्या वेड्या दिरासोबतच असं काही करून बसलीस. आता तुझ्याने चूक झालीच आहे तर आपण आता काही नाही करू शकत. पण तू काळजी करू नकोस, मी हे बाहेर कोणाला कळू देणार नाही. आता तुझ्याकडे एकच पर्याय आहे, सुरजशी लग्न करण्याचा. असंही अजून तुझ्यात व धीरजमध्ये नवरा बायकोसारखी काही जवळीक झाली नसेल. तुझ्या नवऱ्याशी काय बोलायचं ते मी बोलेल, पण आता तुला तुझ्या बाळासाठी हे सर्व करावंच लागेल. मला वाटलं होतं सासूबाई मला समजून घेतील, त्या माझी काहीतरी मदत करतील, पण त्या तर त्यांच्या दुसऱ्या वेडसर मुलाचं माझ्याशी लग्न लावायला तयार झाल्या होत्या. त्या दिवशी रात्री सूरजला मी माझ्या खोलीत येऊ दिलं. गोष्ट ऐकत ऐकत तो माझ्या खोलीतच झोपी गेला. तो झोपताच मी काही हॉस्पिटलच्या पेपर्सवर त्याचा अंगठा घेतला. त्यानंतर त्याच्या पूर्ण हातावर मी शाई लावली, जेणेकरून त्याने खेळताना त्याचा हात रंगवला असं सर्वांना वाटेल. दुसऱ्या दिवशी 10 वाजेनंतर मी माझ्या माहेरी जाते सांगून घरातून बाहेर पडले. माझं माहेरही त्याच शहरात होतं. हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी मी रिक्षात बसले होते. रिक्षा सिग्नलवर थांबली होती तेव्हा अचानक माझी नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा नाश्ता सेंटरवर पडली. तिथे मला माझ्या नवऱ्यासारखा कोणीतरी व्यक्ती दिसला. मी लगेचच त्या रिक्षातून उतरून त्या नाश्ता सेंटरमध्ये गेले. तिथे जाऊन मी त्या व्यक्तीसमोर उभी राहिले. माझ्या नवऱ्याला मिशी नव्हती पण त्या व्यक्तीला मिशी होती. मला बघताच तो व्यक्ती थरथरू लागला. मला तिथेच त्याच्यावर डाऊट आला होता. मी त्याची मिशी ओढून काढली. खरंच त्याने लावलेली मिशी खोटी होती. मी त्याला म्हणाली, धीरज तू याच शहरात आहेस, तू घरी न येता इथे का असा वेष बदलून फिरतोयस, तू परदेशातून कधी परत आलास. मी असं बोलताच धीरजने माझा हात धरला व तो मला त्या हॉटेलच्या बाहेर घेऊन आला. तो मला म्हणाला, इथली लोक मला ओळखतात, आता काहीही बोलून माझी इज्जत तुम्ही घालवू नका. मी धीरज नाही आहे, माझं नाव कमल आहे. मी छोटे मोठे नाटकातील रोल करतो. माझा स्वतःचा एक परिवार आहे, मला एक लहान मुलगा आहे. धीरज काय बडबडत होता ते काही मला समजत नव्हतं. मी त्याला म्हणाले, धीरज मी तुझी बायको आहे गौरी, 1.5 महिन्यापूर्वी आपलं लग्न झालंय. माझ्या बोलण्यावर धीरज बोलू लागला, मी तुम्हाला परत सांगतोय की मी धीरज नाही कमल आहे. मला तुमच्याशी लग्न करण्याचं नाटक करण्यासाठी चांगले पैसे मिळाले होते, म्हणूनच मी ते काम काही पैशांसाठी केलं होतं. मी तुमचा नवरा वगैरे कोणी नाही आहे. असली खोटी लग्न आम्ही नाटकात अनेक वेळा करतो आणि तिथेच विसरतो, तुम्हीही ते विसरा. बोलता बोलता त्याने मला फोटो दाखवला. तो म्हणाला, या मॅडमने मला हे नाटक करण्यासाठी काही पैसे दिले होते आणि अजूनही मी तुमच्याशी अधूनमधून तुमचा नवरा म्हणून फोनवर बोलत असतो. त्याचे पैसे त्या मॅडम मला देत असतात. मी एक छोटा मोठा कलाकार आहे. मी जेही रोल करत असतो ते काही 2 पैशांसाठी करत असतो. बाकी झालं गेलं ते तुम्हीही विसरा. मी फक्त ते नाटक केलं होतं. बाकी त्याच्यापुढे माझा काहीही तुमच्याशी संबंध नाही आहे. त्याने मला जो फोटो दाखवला होता तो फोटो माझ्या नंदेचा होता. त्या सगळ्यांनी माझ्यासोबत खूप मोठा धोका केला होता. त्याची बाजू मांडून तो व्यक्ती तिथून निघून गेला. ज्याला मी माझा नवरा समजत होते तो कधीच माझा नवरा नव्हता. माझ्यासोबत एक खेळ सुरू होता. त्या क्षणी मला काहीही सुचत नव्हतं. माझ्या अंगातला त्राण निघून गेल्यासारखं वाटत होतं. मी हॉस्पिटलमध्ये न जाता पुन्हा माझ्या घरी गेले. मी घरी आले तेव्हा मी दारातूनच पाहिलं की माझी ननंद तिच्या वेडसर भावाला काहीतरी शिकवत होती. मी हळू जाऊन दरवाज्यातून त्यांचं बोलणं ऐकू लागले. माझी ननंद तिच्या वेडसर भावाला सांगत होती की सूरज, आताही चॉकलेट तू तुझ्या गौरीला नको देऊस, तुला तिच्याशी लग्न करायचं आहे ना, ती तुझ्या बाळाची आई होणार आहे. नंतर ती तिच्या आईला म्हणाली की आई, याच्या बॅगेतून या चॉकलेट काढून घे, आता तिला झोपेचं औषध देण्याची गरज नाही आहे, आपल्याला जे हवं होतं ते झालंय. त्यांचं बोलणं ऐकून मी पटकन घरात आले. माझ्याशी माझी ननंद अगदी प्रेमाने बोलू लागली. मी त्यांचं बोलणं ऐकलं नाही असंच त्यांना वाटत होतं. मी तिला म्हणाले की मी तुमचं सगळं काही बोलणं ऐकलं, तुम्ही माझ्याशी एवढं खोटं का बोललात. मी असं बोलताच
त्या वेड्याची बहीण बोलू लागली की गौरी, आम्ही जे केले ते तुझ्या आईला माहिती आहे. त्यांना आम्ही पहिलेच सांगितलं होतं. आमचा मुलगा वेडसर आहे, त्यांनी तुझा लग्नासाठी होकार आहे असं आम्हाला सांगितलं होतं व हा सर्व प्लॅन त्यांनीच आम्हाला सुचवला होता. असंही तुला एवढं श्रीमंत घर मिळालं आहे का, तू नको त्या गोष्टींचं टेन्शन घेतेस? तुझ्या पोटात कोणाचं बाळ आहे हे आम्हालाही समजलं आणि तुलाही. उगाच डोक्यात राग घालून काही होणार नाही, जे आहे ते स्वीकार आणि मला माफ कर गौरी, पण माझ्या वेडसर भावासाठी मला हे करावं लागलं. सर्व सत्यता माझ्या समोर होती. माझ्या पोटातल्या बाळामुळे मी काही करू शकले नाही. माझ्या बाबांनी माझ्या नावावर केलेली अर्धी संपत्ती मी माझ्या सावत्र आईच्या नावावर केली नव्हती, म्हणून तिने हे सर्व काही माझ्यासोबत केलं होतं. हेच माझं नशीब असेल असं समजून समोर जे काही होतं त्याचा मी स्वीकार केला. पुढचे काही महिने उलटले. मला आता चौथा महिना सुरू झाला होता. माझे बाबा काही दिवसांनी पळतच माझ्या सासरी आले. मला गळ्याशी लावून ते ढसाढसा रडू लागले. ते म्हणाले, पोरी, मी तुझा अपराधी आहे, मी कधीच तुझं म्हणणं ऐकलं नाही. तुझ्या आईचं सर्व सत्य मला समजलंय. तिने तुझं लग्न एका वेड्या मुलाशी लावण्याचा प्रयत्न केला हे मला समजलंय गौरी. तू आत्ताच माझ्यासोबत घरीच आहे. मी आयुष्यभर तुला एका वेड्याचा संसार करताना नाही बघू शकत. माझ्या बाबांसोबत जायला मी नकार दिला, कारण त्यांना सर्व सत्यता समजायला फार वेळ झाला होता. मी सूरजचा माझा नवरा म्हणून कधीच स्वीकार केला होता. माझी सावत्र आई माझं वाईट करायला निघाली होती, पण सत्य कधी ना कधी समोर येतच हे ती विसरली होती. सत्यता समजल्यापासून माझ्या बाबांनी आईशी बोलायचं सोडलं होतं. बाबांनी सांगितलं, आईच्या भावाला पॅरिलिसिसचा अटॅक आला आणि तो अपंग झाला होता. आईचा खोटेपणा कळल्यामुळे तिचा सक्का मुलगाही तिच्याशी बोलत नव्हता. आई आणि बाबांच्या नात्यात फार दुरावा निर्माण झाला होता आणि आज तिच्याकडे पश्चाताप करण्याशिवाय काही उरलं नव्हतं. 9 महिन्यांनंतर मी एका गोंडस मुलाला जन्म दिला. मूल झाल्यापासून सूरजमध्ये हळूहळू बदल जाणवत होता. तो हळूहळू त्याच्या वयाप्रमाणे वागू लागला होता. देवाने माझी हाक ऐकली होती. देवाने आपल्याला जे काही दिलेलं असतं ते आपल्यासाठी योग्य असतं, पण ते म्हणतात ना, नियतीचा खेळ खूप अवघड असतो आणि कधीकधी ते आपल्याला उशिरा कळतं. मंडळी, यावरून एकच लक्षात येते की देवाच्या काठीला आवाज नसतो, त्याचा अनुभव घ्यायचा असतो. पुण्याचे संचित होते आणि पापाचा नायनाट होतो. मंडळी, कशी वाटली ही कथा? ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर बेल आयकनवरही क्लिक करा. ऐकत रहा मनाचे बोल.